लाल मातीतली कुस्ती म्हणजे कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. काल 54 रुग्ण नव्याने आढळून आले होते आणि आजकालच्या संख्येच्या दुपटीपेक्षा अधिक म्हणजे 128 नवे रुग्ण आढळले आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांबरोबरच प्रशासनाची सुद्धा चिंता करण्यासारखी बाब आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय. नियम न पाळणाऱ्यांविरोधातली कारवाई आता आणखी सक्त केली जाणार आहे. याबाबत व्यापारी संघटनांना, हॉटेल संघटना, बँक्वेट मॅरेज हॉल्सना मालकांना तशा सूचना दिलेल्या आहेत. राज्यातलं कोरोनाचं संकट हे निवळत असताना पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं. राज्यात कोरोनाचं संकट पुन्हा घुंगावू लागल्यामुळे भिवंडीमध्ये पोलीस प्रशासन सतर्क झालंय. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शहरातल्या हॉटेल, बार चालक आणि विवाह सभागृह भाड्यानं देणारे आणि सर्वांची बैठक घेऊन नियमांचं तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिला. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिका प्रशासनानं पुन्हा एकदा नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश दिलाय. मास्क न घालणाऱ्याला 500 आणि थुंकणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. मात्र महापालिकेच्या कारभाराच्या दिव्याखालीच हा अंधार असल्याचं देखील स्पष्ट झालंय. कारण महापालिका कार्यालयामध्ये अनेक ठिकाणी सॅनिटायझरच उपलब्ध नाहीयेत. अनेक जण बिना मास्कच कार्यालयामध्ये फिरताना दिसतात. अंबरनाथ पंचायत समितीच्या महिला आणि बालकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणारं बेबी केअर किट गेल्या 6 महिन्यापासून गोदामामध्ये धूळ खात पडले आणि याबाबतची बातमी जी 24 तासनं दाखवल्यानंतर प्रशासनानं तात्काळ हे किट्स लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवलेत. ऑगस्ट महिन्यामध्ये हे किट्स प्रशासनाकडे पाठवण्यात आले होते. यामध्ये नवजात मुलांचे कपडे, तेल, साबण अशा जवळपास 22 वस्तूंचा समावेश होता. हारघर सेक्टर 19 निर्माणाधीन इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला आणि एक कामगार यामध्ये जखमी झालाय. छताचा भाग कोसळल्यानंतर त्याखालोखाल 7 कामगार अडकले होते. तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि कामगाराची सुटका केली. यामध्ये एक कामगार जखमी आहे आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं खारघर पोलिसांनी सांगितलं. नवी मुंबई पालिका आयुक्तांची भाजपच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. पालिकेचा अर्थसंकल्प लवकरच मांडला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मागण्यांचं निवेदन भाजपनं दिलं आहे. नवी मुंबईतल्या नागरिकांना कोरोनाची लस ही मोफत देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद करावी. कोरोना काळातल्या मालमत्ता आणि पाणीकर माफ करावा. तसंच फ्लेमिंगो सफारीसाठी आर्थिक तरतूद करावी. शहरामध्ये उड्डाणपूल तयार करावी अशा मागण्यांचं निवेदन आयुक्तांना देण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप यादीत असलेल्या दुबार ठरावावर 2 आणि 3 मार्चला सुनावणी होणार आहे. इतर हरकतींवर 4 मार्चला सुनावणी घेतली जाणार आहे आणि 35 दुबार ठराव दाखल झाले त्यावर विभागीय उपनिबंधक दुग्ध यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा आंब्यालाही बसलाय. त्यामुळे यावर्षी आंब्याची चव चाखण्यासाठी आंबा खवय्यांना थोडी कळ सोसावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये अपेक्षित आंब्याचं उत्पादन झालेलं नाहीये आणि त्यामुळे आंबा बागायत दर हवालदिल झालेत. मुंबईमधल्या वाशी मार्केटमध्ये यंदा आंब्याच्या पिट्यांची आवक घटली आहे. यावर्षी केवळ 15-20% आंब्याची फेब्रुवारीमध्ये तोड झाली आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये 40-45 पेटी आंबा वाशी मार्केटला जात असल्याचं बागायतदार सांगतात. दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या एका म्होरक्याला जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मध्य प्रदेशातल्या इंदोरमधून अटक केली आहे. पवन उर्फ भूरा रामदास आर्या असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीनं जालना शहरामध्ये काही दिवसांपूर्वी 3 ठिकाणी चोरी केल्याचं कबूल केलंय. नगर, जळगाव, बुलढाणा, सांगली, कोल्हापूर, बीड, कर्नाटक या ठिकाणी देखील चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या 2 कारसह सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसई महापालिकेच्या मुख्य कार्यालयाबाहेर आज प्रहार जनशक्ती पक्षानं हंडा आंदोलन केलं. पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. वसई विरार शहरामध्ये वितरित होणारा अनियमित आणि कमी दाबानं मिळणाऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात हे आंदोलन झालं. केवळ सत्ताधारी नगरसेवकांनी सांगितलेल्या इमारतींनाच व्यवस्थित न जोडण्यात देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
अन्न आणि औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे भेसळयुक्त खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली आहे. मुंबई आणि पालघर भागातल्या कंपन्यांवर प्रशासनाने धाडी टाकल्या आणि या कारवाईमध्ये एकूण 1,60,26,000 साठा जप्त केला आहे. 12 नमुने आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं यामध्ये समोर आलंय आणि या प्रकरणी गोवंडीतल्या ऑइल वेल ऑइल सेंटर, पालघरमधल्या जीके ऑइल सेंटर, वसईमधल्या ओमकार ट्रेडिंग कंपनी आणि शिवाय ट्रेडिंग कंपनीचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे अंधेरीतल्या एका व्यापाऱ्याला चोरीला गेलेले 20,00,000 रुपये परत मिळाले. घराचा दरवाजा उघडा राहिल्यानं इमारतीमध्ये सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यानं हे पैसे चोरले होते. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही चोरी कैद झाली होती. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला हरियाणामधून अटक केली. मुंबईच्या साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघर्षनगरमध्ये इमारत क्रमांक 33 मधील एका बंद घरामध्ये गांजा सापडलाय. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 13 किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाचा बाजारभाव 2,58,000 रुपये आणि याविषयी पोलिसांकडून तपास केला जातोय. आयुष्यभराची लाखो रुपयांची कमाई कुजून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात एका व्यावसायिकानं आपला सगळा पैसा बँकेत न ठेवता एका ट्रंकमध्ये ठेवला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ही ट्रंक उघडून पाहिलीच नव्हती आणि जेव्हा उघडून ही ट्रंक पाहिली तेव्हा नोटांना वाळवी लागल्याचं त्याच्या लक्षात आलं. तब्बल 5,00,000 रुपयांच्या या नोटा होत्या. सह्याद्रीची उंची म्हणजे